येवदा पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 37 गाव मिळून 26 गणेश मंडळांनी गणपती स्थापन केले होते. त्यामध्ये येवदा टाउनमध्ये 13 गणेश मंडळ तसेच ग्रामीण गावामध्ये 13 गणपती, त्यामध्ये एक गाव एक गणपती 11 होते. या सर्व गणेश मंडळांनी मनमोहक आकर्षक गणेश मूर्ती प्रस्थापित केली होती. मंडळांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे मने आकर्षण करण्याकरिता देखावे, ढोल ताशा, दिंडीच्या गर्जनेत आपल्या लाडक्या बाप्पांना मोठ्या उत्साहात बिदाई दिली. यावेळेस मंडळाच्या वतीने वेगवेगळे वेशभूषा धारण करून लोकांचे मन आकर्षित केले होते. यावर्षी विसर्जनाच्या वेळेस दिंडी पथकामध्ये स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग दिसून आला. विसर्जनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशिष जेसरे यांनी पोलीस स्टेशनच्या वतीने मस्जिद समोर सर्व मंडळाच्या अध्यक्षांना हिंदू मुस्लिम समुदायातील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडून आणले. गणपती विसर्जनाच्या वेळी कुठलेही गालबोट न लागता कायद्याचे पालन करून गणपती बाप्पांचे विसर्जन आनंदाने पार पडले. यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, गावातील सरपंच प्रतिभा माकुडे, उपसरपंच मुजम्मिल जमादार, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच प्रदीप देशमुख, माजी सरपंच बाळासाहेब राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष मधु पाथरकर, काशिम जमादार अमानुल्ला पठाण, नशीमुद्दीन करीमुद्दीन, अजमुद्दीन करीमुद्दीन, जाकीर जमादार, कलिमुद्दीन कमरुद्दीन, अनंत राऊत, रत्नाकर करुले, श्याम ठाकरे, भरत गावंडे तसेच गावातील हिंदू मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समितीचे सर्व सदस्य, महसूल विभागाचे कर्मचारी, MSCB चे कर्मचारी उपस्थित होते. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.